चंद्रपूर जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नसून सध्या फक्त 32 प्रवासी निगराणीमध्ये आहे. सर्वांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असून नागरिकांनी आता तिसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीला स्वतःला व स्वतःच्या कुटुंबाला अलिप्त ठेवणे महत्त्वाचे असून फारच अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हजरत निजामुद्दीन परिसरात गेलेल्या काही दिवसात आढळून आलेल्या 39 नागरिकांची यादी प्राप्त झाली आहे. या सर्व व्यक्तींशी संपर्क साधला असून यामधील एकाच व्यक्तीने दर्ग्यातील मरगजमध्ये सहभाग घेतलेला आहे. इतर व्यक्ती केवळ प्रवासी आहेत, त्यांच्या मरगजशी संबंध नाही. ज्या एका व्यक्तीचा संबंध आहे त्याला क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नसून सध्या फक्त 32 प्रवासी निगराणीमध्ये आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार यांनी दिली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये निजामुद्दीन परिसरामधून आलेल्या 39 व्यक्तींची यादी प्राप्त झाली. यामधल्या सगळ्या व्यक्तींशी संपर्क साधलेला आहे आणि यामधील केवळ एका व्यक्तीने निजामुद्दीन दर्ग्यामध्ये मरकज हे धार्मिक कार्यक्रम त्या ठिकाणी उपस्थित ते राहिलेले आहेत. इतर व्यक्ती ह्या केवळ दिल्ली अजमेर ह्या ठिकाणाहून प्रवासी करणाऱ्या आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मरकजमधील केवळ एक व्यक्ती आहे आणि संबंधित व्यक्ती आपण क्वारंटाईन केलेली आहे आणि इतर ज्या व्यक्ती आहेत त्यामध्ये 3 व्यक्ती नागपूरमध्ये आहेत, 8 व्यक्ती इतर राज्यातील आणि इतर जिल्ह्यांमध्ये आहेत, कायमचे स्थलांतरित आहेत. 4 व्यक्ती चंद्रपूरचे रहिवासी असून परंतु ते सध्या नोकरीनिमित्ताने बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये आहेत. या व्यक्तींची माहिती आपण त्या त्या जिल्ह्यांना दिलेली आहे. तसेच चंद्रपूरमध्ये सध्या ह्या 23 व्यक्ती आहेत आणि या सर्व व्यक्तींना आज आपण क्वारंटाईन केलेले आहे. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. तसेच आतापर्यंत 155 लोक आपण होम क्वारंटाईनमध्ये निगराणीत होते, त्यापैकी 123 नागरिक हे आता होम क्वारंटाईनमधून त्यांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण करून कुठल्याही लक्षण त्यांना न आढळून आल्यामुळे मुक्त झालेले आहेत. तरीसुद्धा त्यांनी पुढचे 14 दिवस होम क्वारंटाईन मेंटेन करणं आवश्यक आहे आणि त्यांनी स्वतः काही लक्षणं आढळून आल्यास तात्काळ जिल्हा रुग्णालयाच्या यंत्रणेला संपर्क करणे अतिशय आवश्यक आहे. याशिवाय 32 जे इतर प्रवासी आहेत ते अद्यापही होम क्वारंटाईनमध्ये आहेत.